पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना करणं महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांना मान्य आहे का अशी विचारणा करत महाराजांच्या वंशजांनी तात्काळ राजीनामे द्यायला हवेत असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलंय. संजय राऊत यांनी रविवारीही अशाच पद्धतीनं टीका केली होती. यावर खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या जिभेला लगाम घालण्यास सांगितलं असून त्यांची मुजोरी सहन केली जाणार नसल्याचा इशारा देखील दिला होता. त्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. महाराष्ट्रातील नेत्यांनी भूमिका घेतली पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. छत्रपती शिवाजी महाराज आमचं दैवत आहे. नरेंद्र मोदींची महाराजांची तुलना करणं राज्यातील भाजप नेत्यांना मान्य आहे का? मान्य असेल तर त्यांनी स्पष्टपणे सांगावं असं संजय राऊत यांनी म्हटलंय. आपल्या आधीच्या वक्तव्यासंबंधी बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की महाराजांचे जे वंशज आहेत ते सगळे भाजपात आहेत. मग कोल्हापूर आणि सातारा या दोन्ही गाद्यांचे जे प्रमुख आहेत त्यांनी सुद्धा शिवाजी महाराजांची जी तुलना केली आहे ती योग्य आहे की नाही याबद्दल भूमिका घ्या म्हटलं तर चिडण्याचं कारण नाही. महाराजांचे वंशज आहात त्याबद्दल आम्हाला आदर आहे. याचा अर्थ तुम्ही भूमिका घेऊ नये असं आहे का? महाराजांची अशा पद्धतीनं तुलना केल्याबद्दल तुम्ही तात्काळ राजीनामे द्यायला हवे असं स्पष्ट मत संजय राऊत यांनी मांडलाय. कधी मोदींना विष्णूचा 13वा अवतार म्हटलं जातं, कधी शिवाजी राजे म्हटलं जातं, ते पण शिवाजीचा उल्लेख एकेरी केला छत्रपतींचा उल्लेख. या संदर्भात भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांनी भूमिका घ्यावी असं माझं म्हणणं आहे. मग नरेंद्र मोदी हे जरी देशाचे पंतप्रधान असले तरी छत्रपती शिवाजी आमचं दैवत. देवेंद्रजी विरोधी पक्षनेते असतील, चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष असतील, इतर काही प्रमुख लोक आहेत, भाजपानं याच्यावर भूमिका घ्यावी हे त्यांना मान्य आहे का? मान्य असेल तर त्यांनी या स्पष्टपणे सांगावं की आम्हाला मान्य. दुसरी भूमिका असं म्हणालो की आज महाराष्ट्रातले छत्रपती शिवाजी महाराजांचे जे वंशज आहेत, मग सातारा असेल, कोल्हापूर असेल, हे सगळे भाजपमध्ये, हे सगळे भारतीय जनता पक्षामध्ये आहे. त्याच्यामुळे मग या दोन्ही ज्या गाद्या आहेत त्यांचा महाराष्ट्राला मान आहे, आम्हाला सन्मान आम्ही त्यांचा करतो, त्या गाद्यांचा त्या प्रमुख लोकांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची काळजी तुलना केलेली आहे राजकीय नेत्यांबरोबर. ती योग्य आहे की नाही या संदर्भात भूमिका घ्या असं जर आम्ही सांगितलं, जनतेनं विचारलं, तर त्याच्यात चिडाचिड करण्याचं कारण नाही. आपण आहात, तुमची नेमणूक भाजपनं केलेली आहे. कोणी भाजपचे आमदार आहेत, कोणी भाजपचे खासदार आहेत, कोणी भाजपचे माजी खासदार आहेत, तुम्ही असाल वंशज आहात, त्याबद्दल आम्हाला आदर आहे, प्रेम आहे. याचा अर्थ तुम्ही भूमिका घेऊ नये का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या मान सन्मानासाठी आमच्यासारख्या सामान्य प्रजेने लढायचं, आम्ही लढू, आम्ही शिवसैनिक आहोत. मग तुम्ही तर त्यांचे वंशज आहात, तुम्ही त्यांचं नातं सांगता, तुमची जबाबदारी सगळ्यात जास्त. तुम्ही राजीनामे दिले पाहिजेत पटकन पदांचे आपले. येणार आहात का? ते न करता तुम्ही संजय राऊत यांच्यावर ताक पाखड करताय, हा काय प्रकार आहे?